Also, als wir in Tamles um die Rastrücke von der Kirche geworden sind, ich habe dann auch die Tamles aber das Kind mitgelegt, haben wir Adiwashi Paira, also Saitya, Vata Kira. Dann hier ist auch die Trainer Tennis gewesen. Als wir bei Ami und Ami Sokoi, die Mulana Shikua, Mulana Ita, die Tamles haben wir uns hier geschaut, die dann Mulana लहान छोटे मुलांना पुढे जाऊ द्या आणि त्यांची क्रीडास्तूत आम्ही आज आदिवासी पाया छोटासा कार्यक्रम राबण्यात आला आहे. ते त्यांना साहित्य पुस्तकं जे घरगुती वस्तू जे त्यांना नाही मिळत काय ते मुलं प्रत्येक शाळेत मुलं जे जातात त्यांना प्रत्येक वस्तू मिळतात पण आज जे आदिवासी पाळत आहेत त्यांना काही कुठल्याही गोष्टी मिळत नाही. पावसात जातात, भिजत जातात, अभ्यास करतात. म्हणून आम्ही आज ठरवलं की रामजी साहेबांचा वाढदिवसाला आम्ही इथे छोटंसं कार्यक्रम राबवताना त्यांना वाटप करायचं. आज त्यांचा जो आनंद बघून आम्हाला जो आनंद आलाय आणि आमच्या दामले साहेबांना जो आशीर्वाद भेटणार त्याचा आमचं समाधान आहे. परत दामले साहेबांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. रेनकोट वाटप करण्यात आले, त्याचबरोबर आज सकाळी केळीचं वाटप करण्यात आलं. परंतु कोंटेची वाडीवरती पुन्हा त्यांनी रेनकोट वाटप केलं आणि आज अनघाताई वारंग या मराठीच्या माध्यमातून तळ्याची वाडी या पाड्यावरती शालेय शिक्षण साहित्य वाटप, त्याच्यामध्ये स्कूल बॅग, वह्या, ड्रॉईंग साहित्य, टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल यासारखं सर्व महत्त्वाचं सामान या मुलांना आज वाटप करण्यात आलं. लहान लहान मुलांना बऱ्याचदा शाळेत जाताना शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहावं लागतं. पुस्तकं मिळत नाहीत, वह्या मिळत नाहीत किंवा इतरही वस्तू मिळत नाहीत. या सगळ्या गोष्टींचं आज वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही डॉक्टर आशिष दामले साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या अनोख्या पद्धतीनं कालपासून बदलापूर शहरामध्ये सुरू आहे. आणि डॉक्टर दामले यांना आम्ही सर्व बदलापूर शहरातल्या राष्ट्रवादी परिवार त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा देतो आणि भविष्यात सुद्धा असे उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहोत. आणि सर्व महिला सेल असेल, इतर सेल असतील आणि पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कॅप्टन दामले साहेबांसोबत तेवढी खंबीरपणे उभी आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण लोकांच्यासाठी उपयोगाचे जेवढे जेवढे उपक्रम करता येतील तेवढे करण्याचा सर्वांचा मार्ग आहे. आदिवासी पाड्यामध्ये आज जे कार्यक्रम राबवले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप उदंड आयुष्याच्या शुभेच्छा मिळाव्या की जी ईश्वरचरणी प्रार्थना आणि असेच कार्यक्रम पुढे